आईच्याला म्हणजे तुझी भूमिका ज्या असतात त्या इतक्या प्रेमळ आईच्या असतात. आणि ठीक आहे, म्हणजे तू भाव खाऊन जातेस, म्हणजे प्रेक्षकांना पण हात धरून तुझ्यावर इमोशनल करतेसच तू. कसं काय जमतं गं तुला? कसं जमतं माहीत नाही, पण कदाचित हा अनुभव असेल. इतक्या वर्ष मी काम करते आणि इतक्या चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम करायला मला मिळालं, त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. सो त्यांच्याकडनं थोडं थोडं शिकले आणि ते माझ्यात आलंय थोडंसं, ते म्हणून लोकांना आवडत असेल. म्हणजे काय बाकी काय मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणे काम करते मी, मनापासून काम करते कुठलंही कॅरेक्टर. ते मला असं नेहमी वाटत असतं की जे मी कॅरेक्टर प्ले करते ते लोकांना त्यांचं वाटलं पाहिजे, आपलं वाटलं पाहिजे, त्यामुळे ते आवडतं. बरं, तुझं माझं सपांमध्ये काय भूमिका आहे तुझी? यात मी ललिता शिराळकर असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे, म्हणजे हिरोची आई आहे मी. आणि नेहमीचीच तुम्ही म्हणालात तसं पॉझिटिव्ह आणि थोडीशी इमोशनल अशी ही आई आहे ती. आणि मुलावर जरा, म्हणजे तीन मुलं आहेत पण जो हिरो आहे वीरू मालिकेचा नायक, त्याच्यावर थोडंसं जास्त प्रेम करणारी आई आहे, थोडासा कल त्याच्याकडे जास्त आहे तिचा. आणि प्रेमळ आई आहे पण खंबीर आई आहे. आणि स्वतःचं मत असणारी आई आहे, स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणारी आई आहे. आणि स्ट्रॉंग हेडेड आई आहे, स्वकर्तृत्वावर मोठी झालेली आई आहे. सो जेव्हा नवरा जातो तेव्हा मुलांना सांभाळत त्यांचं शिक्षण हे सगळं तिने केलेलं असतं. सो त्याचा तिला माज नाही आहे पण एक अभिमान आहे, गर्व आहे. शैला, म्हणजे तू नॉर्मल मुलाची आई करते तेव्हा एक वेगळा भूमिकेचा एक वेगळा अंग असतो, पण इकडे तू स्पोर्ट्स पर्सन झालेल्या मुलाची आई करते, तर काही वेगळं तुला शिकून घ्यावं लागलं किंवा काही तुझ्या भूमिकेचा वेगळा काही ग्राफ होता का? नाही, म्हणजे त्या खेळाशी संबंधित असं मला काही शिकावं नाही लागलं. फक्त एवढंच आहे की कुस्तीनं मी कधी आतापर्यंत बघितलेलीच नाही आहे रिअल लाईफ. सो मी पूर्वी फिल्म्स असायच्या मराठी, आठवते ना, त्याच्यात खूप असायचं ना कॅरेक्टर, कुस्तीपटू म्हणजे पहलवान असेल, ते जे काही बघितलं असेल तेच. पण आता कसं होतं, मग थोडंसं वाचन, म्हणजे आपण वाचतो किंवा कुठेतरी बघूया काय असेल, आतापर्यंत असे सीन आलेले नाही आहेत की त्या संदर्भात मला काही बोलायचं आहे किंवा मला काही शिकवायचं आहे मुलाला कुस्ती संदर्भात. तर त्यामुळे तसा काही वेगळा अभ्यास नाही केला आहे त्याच्यासाठी. ओके, बरं, तुमचं चित्रीकरण सुरू झालं का? कुठे सुरू आहे आणि कशा प्रकारचा तुमचा सेट आहे, थोडं सांगशील? आत्ता मी मुंबई बाहेर म्हणजे नाशिकमध्ये शूटिंग सुरू झालं आहे आमचं. गेले 12-15 दिवस आम्ही शूटिंग करतो आहे. आणि काय म्हणतात त्याला, मातीतली सिरियल आहे ना आमची. सो विषयही थोडासा असा वेगळा आहे, कुस्तीतला आहे. शूटिंग करायला मजा येते, मुंबईच्या बाहेर आहे, थोडासा त्रास होतो मला पर्सनली, पण बाकी युनिट आमचं खूप छान आहे. माझे को स्टार्स म्हणू नका, आमचे डिरेक्टर अवधूत पुरोहित, त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा निमडे काम केलं आहे. सो त्याच्याबरोबर काम करायला मजा येते. आमचं प्रोडक्शन टीम पूर्ण, म्हणजे पूर्ण युनिटच आमचं खूप खूप मस्त आहे. सो तिथे काम करायला मजा येते मुंबईच्या बाहेर आहे. शैला, तू गृहिणी पण आहेस, आता तू नाशिकला शूटला काही दिवस जाणार आहेस, मग इथे मुंबईला तुझ्या घरच्या जबाबदारीचं कसं करणार आहेस? हा, ते काय झालं, जेव्हा मला कळलं मला नाशिकला जायचंय, मी पटापट सगळ्यांना अपॉइंट केलं. माझ्या आईला म्हणलं, आई तू माझ्याकडे ये, बाबांना म्हणलं तुम्हाला हे करायचंय, माझ्या नवऱ्याला म्हणलं, कारण तोही बाहेर असतो, त्याला म्हणलं तू या वेळेस, तू मी जर मुंबईत नाही तर तू तिथे असणं गरजेचं आहे. मुलाला सांगितलं, पण मुलगा असं झाला की आता 9वीत आहे माझा मुलगा, तर त्याने स्वतःहून सांगितलं, मम्मा तू कर काम. आणि डेलीसोबत मी ना जवळजवळ 3-1 वर्षांनी करते. सो तो म्हणाला की तू कर, म्हणून मग मलाही वाटलं की चला करूया, आलं आहे काम तर त्याला नको म्हणूया नको. आणि केलं, पण मी सगळ्यांवर आता तरी थोड्या थोड्या जबाबदाऱ्या सोपवून आले, पण रोजच्या रोज फोन असतोच, हे करा ते केलं की नाही, की ते वेगळं काम झालंय मला. बरं, स्क्रीन ग्राफियाचा तुझ्याबरोबर पहिलाच इंटरव्ह्यू आहे, तुम्हाला तुझ्याबद्दल म्हणजे थोडक्यातची माहिती सांगशील काय? नमस्कार, मी शैला काणेकर. मी या इंडस्ट्रीत गेले 25 वर्ष काम करते. मी खूप मालिका केल्या आहेत हे मला सांगावं लागतं, हे माझं दुर्दैव आहे, पण खरंच खूप मालिका केल्या आहेत. म्हणजे प्रत्येक चॅनलवर मी खूप मालिका केलेल्या आहेत आणि आईचेच रोल केले आहेत. सुरुवातीला हिरोईनचे केले कारण तेव्हा तरुण होते मी. आणि खूप नाटकं केली आहेत, कमर्शियल नाटकं खूप केली आहेत. शेवटची मालिका माझी सोनी मराठीवरच होती, सावित्री ज्योती नावाची. आणि आता सोनी मराठीवर माझी ही तिसरी मालिका आहे, म्हणजे मी सोनी मराठीवरबरोबर पण खूप काम केलं आहे. जेव्हा त्यांचं चॅनल लॉन्च झालं तेव्हाही माझी एक सिरियल होती, हृदयात वाजे समथिंग नावाची, सोनी मराठीवरून होतं, सावित्री ज्योती, आणि आता तुझं माझं सपन. आणि सुरुवातीला सांगायचं झालं तर माझं काम, एक मी स्पर्धा करत होते तिथे माझं काम विनय आपट्यांनी बघितलं आणि मला त्यांनी कास्ट केलं. जसं संकेतला आता सचिन गोस्वामींनी पाहिलं एका नाटकात आणि कास्ट केलं, तसं विनय सरांनी मला कास्ट केलं. आणि आभाळ माया नावाची एक सिरियल होती झी मराठीवर, तिथून माझ्या करिअरला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी म्हणजे झीच्या कलर्सला अशा अनेक सिरियल केल्या, फिल्म्समध्ये मधून काम केलं. तर माझी एक नवीन फिल्म पण येते, त्यातल्या त्यात प्रमोशन करते, 1-2-3-4 नावाची फिल्म येते. सो
असं झालं म्हणजे काम केलंय मी बऱ्यापैकी. खरं तर तुझ्या फिल्मचं आगामी सांगितलंस, मी आणखीन विचारेन की तुझं माझं सपान दरम्यान बरोबर किंवा नंतर आणखीन तुझं काय कलाकृती येत आहे. आत्ता मी एक वेबसिरीज करते प्लॅनेट मराठीसाठी. त्याचं पहिलं सीझन झालं आहे, सेकंड सीझन आत्ता डिसेंबर जानेवारी फेबमध्ये त्याचं शूटिंग सुरू होईल. एक फिल्म करते पुण्याला त्याचं शूटिंग आहे, पण आत्ता ही कशी सिरियल आत्ताच सुरू झाले तर 2 महिने तरी मी काही वेगळं काम घेऊ शकत नाही. सो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्या फिल्मचं शूटिंग सुरू होईल पुण्यात. एवढंच करते, एवढंच आत्ता सध्या तरी एवढंच. डेली सो घेतल्यानंतर फार काम नाही करता येत. चला, थँक्यू सो मच, आणि तुझी जी काही स्वप्न लाईफमध्ये असतील ती पूर्ण होऊ देत आणि आपण परत परत भेटू. नक्की. थँक्यू सो मच.